नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी सुहास धारणे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर शाश्वत विकास ही सर्व राष्ट्रांची राष्ट्रीय जबाबदारी असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जगभरातल्या अनेक राष्ट्रप्रमुखांशी चर्चा कर्तव्यात कसूर करणाऱ्या वीज वितरण कंपनीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा ऊर्जा मंत्र्यांचा इशारा आणि मुंबईतील केईएम रुग्णालयातील डॉक्टरांवरील हल्ला प्रकरणी दोघांना अटक आणि आता सविस्तर वृत्त आगामी पंधरा वर्षात जगातल्या प्रत्येक नागरिकाला लैंगिक समानता आणि आत्मसन्मानानं जीवन जगण्याचा अधिकार प्रदान करण्यासाठी भूक आणि दारिद्र्य निर्मूलनाचं उच्चाटन होणं आवश्यक आहे त्यासाठी शाश्वत विकास ही सर्व राष्ट्रांची राष्ट्रीय जबाबदारी आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे न्यूयॉर्क इथल्या संयुक्त राष्ट्रांच्या एकशे त्र्याण्णव सदस्यांच्या सार्वजनिक सभेत काल शाश्वत विकासावरील अजेंडाचा अंगीकार करण्यात आला या अजेंडामध्ये सतरा ध्येय आणि एकशे एकोणसत्तर लक्ष अंतर्भूत करण्यात आली आहेत दारिद्र्य निर्मूलनासाठी शांततापूर्ण दा जग गृहनिर्माण वीज पाणी या बाबी अत्यावश्यक आहेत आणि भारत सरकारनं त्या अनुषंगानं सुरू केलेल्या योजनांचा त्यांनी यावेळी आपल्या भाषणात उल्लेख केला संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या सुधारणांसाठी त्यांनी जोरदार आवाज उठवला सर्वसामान्य देशांमधील नागरिकांमध्ये सुरक्षा परिषदेबाबत विश्वास निर्माण व्हायला हवा आणि चालू घडामोडींना ते अनुकूल बनावं यासाठी यामध्ये सुधारणा आवश्यक आहेत सुरक्षा परिषदेच्या विस्तारात भारताला कायम सदस्यत्व मिळावं यासाठी पंतप्रधानांनी दावा केला तत्पूर्वी बेचाळीस प्रमुखांशी मोदी यांनी मेक इन इंडिया स्किल इंडिया स्मार्ट सिटी आदी योजनांची तसंच वित्त प्रसारमाध्यमं दूरसंचार आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातल्या उद्योगपतींचीही चर्चा केली संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेनंतर जागतिक स्तरावरील अनेक नेत्यांनी आणि मान्यवरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं तसंच काहींनी त्यांच्यासह सेल्फीही काढली आमसभेनंतर संयुक्त राष्ट्रांचे महासचिव बान की मून यांची मोदी यांनी भेट घेतली मोदी यांनी यां� मून यांना एक पुस्तक भेट म्हणून दिलं जागतिक बँकेचे प्रमुख जीन यॉंग किंग यांचीही मोदी यांनी भेट घेतली सेंट ल्युसियाचे पंतप्रधान कॅनी अँथोनी इजिप्तचे राष्ट्रपती अब्दुल फतह अलसिसी जॉर्डनचे शासक अब्दुल्ला भूतानचे पंतप्रधान शिरीष दोपके श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाल सिरीसेना स्वीडनचे पंतप्रधान स्टीफन लॉवल तसंच बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनीही मोदी यांची भेट घेतली या भेटीमध्ये विविध विषयांवर चर्चा करून द्विपक्षीय संबंध दृढ करण्यावर त्यांनी भर दिला भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी वास्तव्य केलेल्या लंडनमधल्या निवासस्थानाची खरेदी प्रक्रिया महाराष्ट्र सरकारनं पूर्ण केली आहे लंडनच्या वायव्य भागात दहा किंग हेनरी रोडवर हे दोन हजार पन्नास चौरस फुटांचं निवासस्थान आहे एकतीस लाख पाऊंडांना हे घर खरेदी केलं असून या घराचं आता स्मारकात रुपांतर करण्यात येणार आहे आंबेडकरांचं हे, हे निवासस्थान वैचारिकतेचं प्रतीक म्हणून जतन करण्याचा सरकारचा विचार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं पुण्यातही तळेगाव इथं वास्तव्य होतं याही निवासस्थानाचं स्मारक करण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी सहाय्य करेल अशी ग्वाही सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी काल दिली बडोले यांनी काल या निवासस्थानाला भेट देऊन पाहणी केली त्यावेळी ते बोलत होते दरम्यान लंडन मधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं वास्तव्य असलेलं निवासस्थान खरेदी करण्याची प्रक्रिया पूर्ण केली असल्याची माहिती समाज कल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी पुण्यात दिली निवासस्थानातील जुन्या वास्तूचं जतन करतानाच लंडनमध्ये शिकायला जाणाऱ्या मुलांची या ठिकाणी राहण्याची सोय करण्याचा विचार सरकार करत असल्याचंही त्यांनी सांगितलं साधारणतः चौतीस कोटी पन्नास लाख रुपये या सर्व म्हणजे तीन साडेतीन कोटी रुपये रजिस्ट्रेशन स्टॅम्प ड्युटी लिगल चार्जेस असं सगळं आणि एकतीस कोटी रुपये मूळ किंमत असे मिळवणं साधारणतः चौतीस सा कोटी पन्नास लाख रुपये या सर्व प्रक्रियेसाठी आपल्याला लागलेले आहेत त्या ठिकाणी आमची अशी कल्पना आहे की महाराष्ट्रातून जे विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी लंडनला जातील त्या विद्यार्थ्यांना राहण्याची सोय आपण त्या ठिकाणी करू शकतो अशी एक कल्पना आहे ग्राहकांना चांगली सेवा देणं ही विद्युत महावितरण कंपनीची जबाबदारी असून यामध्ये कसूर करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर यापुढे कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला ऊर्जा क्षेत्रातल्या कृषी आराखडा आढावा बैठकीत ते काल नागपुरात बोलत होते ग्रामीण भागात विद्युत वितरणाविषयी लोकप्रतिनिधींकडून अनेक तक्रारी येत असल्याचं सांगत मुख्यालयात उपस्थित न राहणाऱ्या अभियंते आणि कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ता रद्द करून तो वसूल करण्यात म्हणाले बैठकीत खोटी माहिती देणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांची नोंद त्यांच्या गोपनीय अहवालात करण्यात इशाराही बावनकुळे यांनी यावेळी दिला जालना गणेश महासंघ आणि मातोश्री या सेवाभावी संस्थेच्या वतीनं जिल्ह्यातील बत्तीस आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते मदतीचं वाटप करण्यात आलं दुष्काळ सदृश्य परिस्थितीमुळे शेतकरी अडचणीत असल्यानं ते आत्महत्या करतात अशा घटना रोखण्याची गरज असून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांमागे सरकार उभं आहे असं लोणीकर यांनी सांगितलं जालना जिल्ह्यामध्ये बत्तीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत बत्तीस शेतकऱ्यांपैकी महाराष्ट्र सरकारनं एकोणतीस शेतकऱ्यांच्या कुटुंबाला एक एक लाख रुपयाची मदत सरकारनं दिलेली आहे गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र बैठक घेतली आणि प्रत्येकाला विधवा पत्नी असेल मुलं असतील किंवा त्यांच्या म्हातारे आई वडील असतील यांना दहा दहा हजार रुपये आणि साडी चोळी भेट अशा प्रकारचं आज या ठिकाणी महासंघाच्या वतीनं हा कार्यक्रम घेण्यात आला होता गणेशोत्सवात अनावश्यक खर्चाला आळा घालत केलेल्या बचतीतून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत करण्यात आल्याची माहिती गणेश महासंघाचे अध्यक्ष सुनील आर्दड यांनी दिली सरकार आणि साखर कारखानदारांनी यंदाच्या गळीप हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एका हप्त्यात ऊसाचा वाजवी दर दिला नाही तर आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला ते काल पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते मागील गळीप हंगामाची एकूण सुमारे दोन हजार नऊशे कोटी रुपयांची थकबाकी अद्यापही दिलेली नाही ही रक्कम पूर्ण दिली जात नाही तोपर्यंत पुढील गाळप हंगामाला परवानगी देऊ नये तसंच उसाच्या वाजवी दराची किंमत एकाच हप्त्यात देण्याची सक्ती करावी अशी मागणीही शेट्टी यांनी यावेळी केली मंत्री समितीनं तीन हप्त्यामध्ये पंधरा सोळाची एफआरपी देण्यासाठी शासनानं आणि मंत्री समितीनं मान्यता दिलेली आहे प्रत्यक्षामध्ये राज्य सरकार मात्र त्या संदर्भामध्ये मा अजूनही स्पष्ट भूमिका घेत नाही राज्य सरकारनं ना ताबडतोब या संदर्भामधली आपली भूमिका स्पष्ट करावी मुंबई शहरातील नाले सफाईच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला या भ्रष्टाचार प्रकरणी महापौर उपमहापौर स्थायी समिती अध्यक्ष आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची चौकशी करावी अशी मागणीही त्यांनी नाले नालेसफाईची कामं समाधानकारक झाल्याचा दावा उद्धव ठाकरे आणि पालिका अधिकाऱ्यांनी केला होता तो फोल ठरल्याचंही निरुपम नाले नालेसफाईच्या नावाखाली दोन हजार पासून भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांनी केला एवढा भ्रष्टाचार सुरू असतानाही भाजपा सत्तेत का सहभागी झाला आहे असा सवालही त्यांनी केला इंदुमिल डॉक्टर बाबासाहेबांच्या स्मारकाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आल्याचं सांगत सरकारला बाबासाहेबांबद्दल प्रेम नसल्याचं म्हणाले वारंवार याबाबतच्या या घोषणा करून जनतेच्या भावनेशी सरकार खेळत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला गणेशोत्सव म्हटलं की बाप्पाच्या सुंदर मूर्तींसोबतच विविध प्रकारचे देखावेही आले चंद्रपूर जिल्ह्यातही विविध गणेश मंडळांनी नाना प्रकारे देखावे उभारले आहेत चंद्रपूर मधल्या शिवमाल गणेश मंडळाचं यंदाचं पंधरावं वर्ष असून यावर्षी त्यांनी सुवासिक लवंग आणि वेलची यापासून गणेश मूर्ती साकारली आहे यासाठी चार लाख बावन्न हजार लवंग वेलच्यांचा वापर करण्यात आला आहे ब्रह्मास्त्र गणेश मंडळानं साक्षरतेचा मुद्दा मांडत चक्क खडून पासून गणेश मूर्ती साकारली आहे यातून शिक्षणाचं महत्व दाखवण्यात आलं आहे या मंडळाचं हे विसावं वर्ष असून हे मंडळ दरवर्षी विविध वस्तूंचा वापर करून गणेश मूर्तींमधून जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतं भानापीठ वॉर्ड इथल्या न्यू इंडिया युवक गणेश मंडळानं विठ्ठल रुक्मिणी मंदिराची प्रतिकृती साकारून चंद्रपुरात पंढरपूरचा आभास निर्माण केलाय मंडळाच्या सदस्यांनी संत नामदेव मूर्ती आणि पिवळी पायरीचा देखावा उभारून त्यात गणेश मूर्ती साकारली आहे चंद्रपूरचा राजा या मंडळानं बुलंद दरवाजाची प्रतिकृती सादर केली आहे अतिशय सुबक नक्षी काम केलेला भव्य दरवाजा उभारून त्यात एकसष्ट फूट उंचीच्या गणेश मूर्तीची स्थापना केली आहे विविध गणेश मंडळांनी साकारलेले एकाहून एक चित्ताकर्षक देखावे आणि गणेश मूर्ती पाहायला पंचकृषीतल्या नागरिकांनीही गर्दी करून उत्तम प्रतिसाद दिला आहे मातंग समाजाच्या विविध मागण्यांसाठी मुंबईतल्या आझाद मैदानात काल अखिल भारतीय भारती भारती मातंग संघ भारतीय बहुजन आघाडीच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला मातंग समाजाला सर्व क्षेत्रात आठ देण्यात यावं ही प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली अखिल भारतीय मातंग समाजाचे अध्यक्ष बाबासाहेब गोपले यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला मातंग समाजाला न्याय देऊ असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे मात्र मागण्यांची अंमलबजावणी होत नसल्यानं मातंग समाजात असंतोषाचं वातावरण आहे असं गोपले यांनी यावेळी सांगितलं ही मागणी पूर्ण झाली नाही तर मंत्रालयावर धडक मोर्चा काढण्याचा इशारा गोपले यांनी यावेळी दिला डेंग्यूच्या आजारानं काल केईएम रुग्णालयात एका मुलाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी रुग्णालयातल्या डॉक्टरांना ला मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी काल दोघांना अटक केली या प्रकरणानंतर रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली असून मृत मुलाचे वडील आणि त्यांच्या एका नातेवाईकाला अटक केली असल्याची माहिती भोईवाडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिरीष सावंत यांनी दिली डेंग्यूवर उपचार सुरू असताना काल पहाटे या मुलाचा मृत्यू ओढावला होता मुलाच्या मृत्यूनंतर त्याचे वडील आणि नातेवाईकांनी लोखंडी सळईनं डॉक्टरांना मारहाण केली तेव्हापासून रुग्णालयातले बाराशे डॉक्टर संपावर गेले आहेत आरोपींना अटक तसंच डॉक्टरांच्या सुरक्षेत वाढ अशा दोन महत्वाच्या मागण्या असल्यामुळे त्या पूर्ण होईपर्यंत हा संप सुरूच राहणार असल्याची माहिती मार्डचे उपाध्यक्ष डॉ अमित लोमटे यांनी दिली आहे वाशिम जिल्ह्यातील चिखलीमध्ये आमदार चषक सत्ताविसावी राज्यस्तरीय सब ज्युनियर अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा झाल्या मावळा ग्रामविकास प्रतिष्ठान आणि भाजपा युवा मोर्चा यांनी या स्पर्धा आयोजित केल्या होत्या सोळा वर्षाखालील पन्नास किलो वजनी गटात या स्पर्धा झाल्या स्पर्धेमध्ये मुलांचे आणि मुलींचे प्रत्येकी अकरा संघ सहभागी झाले होते यामधून विजयी झालेल्या संघांची राष्ट्रीय स्तरावर निवड करण्यात येणार आहे हवामान येत्या चोवीस तासात दक्षिण कोकण दक्षिण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल अशी शक्यता आहे याच काळात उर्वरित राज्यातलं हवामान कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा शाश्वत विकास ही सर्व राष्ट्रांची राष्ट्रीय जबाबदारी असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जगभरातल्या अनेक राष्ट्रप्रमुखांशी चर्चा कर्तव्यात कसूर करणाऱ्या वीज वितरण कंपनीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा ऊर्जा मंत्र्यांचा इशारा आणि मुंबईतील केईएम रुग्णालयातील डॉक्टरांवरील हल्ला प्रकरणी दोघांना अटक याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूयात दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार